नमस्कार मी प्रोफेसर अनिल सडे एम कॉलेज खरात ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आपण बाराय कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत आजच्या तासाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत आजच्या तासाला आपण चार नंबर एक्झाम्पल पेज नंबर एकशे चाळीस हे पाहणार आहोत द फॉलॉविंग इज द बॅलन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश शेअरिंग प्रॉफिट्स इन द रेशो ऑफ थ्री इज टू टू तीन आस दोन रेशो दिलेला आहे बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन लेफ्ट हँड साईड इज लॅबलिट इज राईट हँड साईड इज ॲसेट आपण लॅबलिटीज साईट पाहूया कॅपिटल अकाउंट त्याच्यामध्ये मकरंद नाईंटी फाय थाऊजंड महेश वन लॅक ,00 सनरिक्रेटर्स फोर थाउजंड बिल्सपेबल थ्री थाउजंड अशा प्रकारे आपण लायब्रिटीज साईट पाहिलेली आहे आता आपण ॲसेट साईट पाहूया ॲसेट साईडला बिल्डिंग सेवंटी टू थाउजंड प्लॅन्टँड मशनरी सिक्स्टी थाउजंड डेटर्स इनरला फोर्टी टू थाउजंड लेस आर डी टू थाउजंड आउटरला फोर्टी थाउजंड बँक ट्वेंटी थाउजंड फर्निचर टेन थाउजंड अशा प्रकारे आपण ॲसेट साईट पाहिलेली आहे बॅलन्सशीट टॅली टू लॅक टू थाउजंड झालेली आहे आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन मंगेश इज ॲडमिटेड फॉर वन अँड हाफ शेअर ऑन दी फॉलोविंग टर्म्स फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन म्हणजेच पुढच्या आर्थिक वर्षामध्ये मंगेश हा पार्टनर्स ॲडमिट होणार आहे बरोबर फॉर वन अँड हाफ शेअर ऑन द फॉलोविंग टर्म्स बरोबर या अटीवर तो ॲडमिट होणार आहे ॲडजस्टमेंट वन ही पेड रुपीज वन लाख ॲज हिज कॅपिटल अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज हिज शेअर ऑफ गुडविल बाय आर टी जी एस बरोबर टू प्लॅन्टन मशनरी रिव्हॅल्यूड ॲट रुपीज फोर्टी एट थाउजंड थ्री Building taken by Makran rupees one lakh 4. RDD to be increased up to rupees four thousand. Five the old partners decided to retain half of the amount of goodwill in the business. 6. The old partners decided to sacrifice ratio equally. Prepare partners capital account only. आपल्याला या चार नंबर एक्झाम्पलमध्ये फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करायला सांगितलेला आहे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचा असेल तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट देखील वर्किंग नोटमध्ये तयार करावं लागणार आहे कारण की रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला घ्यावा लागतो तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट क्लोज करू शकतो याच्यामुळं आपण वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याला ऑर दुसरं नाव आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट ओपन करणार आहोत अशा प्रकारे आपण चार नंबर एक्झाम्पलची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे आता आपण ॲन्सर पाहूया ॲन्सरमध्ये आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा फॉर्मॅट अर्ध्या पानामध्ये ओपन करावा लागणार आहे एकदम वरती आपण इन द बुक्स ऑफ फर्म असं लिहावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं नाव द्यावं लागेल अकाउंटला लेफ्ट हँड साइड इज डेबिट राईट हँड साइड इज क्रेडिट बरोबर पहिला कॉलम लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि तीन पार्टनर्सची नावं येणार आहेत पहिला पार्टनर्स मकरंद दुसरा पार्टनर्स महेश आणि तिसरा पार्टनर्स न्यू मंगेश बरोबर अशा प्रकारे तीन कॉलम आपल्याला पार्टनरचे ओपन करावं लागते डेबिटला क्रेडिटला सेम पर्टिक्युलर मकरंद महेश आणि मंगेश अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडला पार्टनरची नावं आणि राईट हँड साईडला देखील पार्टनरची नावं घेऊन आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे आणि अर्ध्या पानामध्ये आपल्याला वर्किंग नोट आकावी लागणार आहे वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावा लागणार आहे लेफ्ट हँड साईडीज डेबिट राईट हँड साईडीज क्रेडिट याला देखील कॉलम असतात लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज आणि राईट हँड साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट रुपीज अशा प्रकारे हे वर्किंग नोटमध्ये देखील आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेला आहे आत्ता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत आत्ता आपण बॅलन्सशीटपासून एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत बॅलन्सशीटच्या लॅबलेट साइडला कॅपिटल अकाउंट दिसतो आहे बरोबर आता कॅपिटल अकाउंटमध्ये मकरंद पंच्याण्णव हजार आणि महेश एक लाख एवढे बॅलन्सेस आहेत आता लॅब्लेट साईडचा सा बॅलन्स कोणता असतो क्रेडिट आणि ॲसेट साईडचा सा बॅलन्स कोणता असतो डेबिट बरोबर म्हणून हे कॅपिटल अकाउंटच्या आपण कुठे घेणार क्रेडिट साईडला पण याचं आपण पोस्टिंग करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये आपण आलो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन ह्याला ओपनिंग बॅलन्स करून घ्यायचं आहे मकरनच्या कॉलममध्ये पंच्याण्णव हजार आणि महेशच्या कॉलममध्ये एक लाख हे बॅलन्सेस आपण घेतलेले आहेत मंगेशच्या कॉलममध्ये डॅश याचं बॅलन्स दिलेला नाही म्हणून ह्याला डॅश करायचं बरोबर अशा प्रकारे आपण कॅपिटल अकाउंटचं बॅलन्सचं पोस्टिंग केलेलं आहे आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया एक ही पेड रुपीज वन लॅक ॲज हिज कॅपिटल बघा आता मंगेशनं कॅपिटल किती आणलं व्यवसायामध्ये एक लाख बरोबर आता त्याची आपण एंट्री करणार आणि पोस्टिंग करणार आहोत आता वरती आपल्याला ॲसेट साईडला बॅलन्स कशात दिला आहे बघा बँकेचा बरोबर बँकेचा बॅलन्स दिलेला आहे वीस हजार रुपये म्हणजे आपल्याला या ठिकाणी कॅपिटलची एंट्री करत असताना आता आपल्याला बँक हा शब्द घ्यावा लागणार आहे आता व्यवसायामध्ये कॅपिटल आणलं तर आपण एंट्री काय करतो बँक अकाउंट डेबिट टू मंगेश कॅपिटल अकाउंट बरोबर म्हणून आता मंगेश कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे क्रेडिट म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव हो काय बाय बँक अकाउंट मकरांच्या कॉलममध्ये डॅश महेशच्या कॉलमध्ये डॅश आणि मंगेशच्या कॉलममध्ये एक लाख आपण घेतलेलं आहे आपण एंट्री पण केली आणि पोस्टिंग पण केलेलं आहे त्याच्यानंतर अँड रुपीज फोर्टी थाउजंड ॲज इज अ शेअर ऑफ गुडविल बाय आर टी जी एस आर टी जी एस करून म्हणजेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर करून आर टी जी एस रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट याचा लाँग फॉर्म आहे आता असे किती आणले गुडविल चाळीस हजार बरोबर म्हणजे बँकेमार्फतच आणलेले आहे बरोबर बँकेमध्ये व्यवहार करूनच द्यायला आणलेले आहे म्हणून आता ह्याची पहिली एंट्री काय होणार बँक अकाऊंट डेबिट टू गुडविल चाळीस हजार बरोबर आता ह्याचं पोस्टिंग आपल्या इथं लेजरला होणार नाही त्याच्यानंतर आता नंतर दुसरी एंट्री गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स बरोबर आपण दुसरी एंट्री काय पाहिली गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट आता ओल्ड पार्टनर्स अकाउंट क्रिएट झालेलं आहे म्हणजे आपल्याला ह्याचं पोस्टिंग करावं लागणार आहे त्याच्या अगोदर आपल्याला सहा नंबर ॲडजस्टमेंट काय सांगितली बघा दे ओल्ड पार्टनर डिसायडेड टू सॅक्रिफाईस रेशो इक्वली म्हणजे गुडविल डिस्ट्रीब्युट करायचा वाटून घ्यायचा रेशो सॅक्रिफाईस रेशो कसा दिलेला आहे इक्वली इक्वली म्हणजेच काय एकास एक बरोबर इक्वली दोघांना पण घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण दुसरी एंट्री काय केली होती की गुडविल अकाउंट डेबिट टू मकरंद कॅपिटल अकाउंट आणि टू महेश कॅपिटल अकाउंट आता चाळीस हजाराचं चा, आपल्याला सॅक्रिफाईस रेशो इक्वली दिलेला आहे म्हणजे दोघांना किती किती येणार वीस वीस हजार रुपये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आता हे आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया आपण वर्किंग नोटमध्ये आलो बरोबर सॅक्रिफाईस रेशोबरोबर इक्वली इक्वली म्हणजेच काय एकास एक ह्या दोन्हीची बेरीज किती आली दोन म्हणून गुडविलबरोबर किंमत किती आहे चाळीस हजार छेद दोन बे, बे बे बेदोने चार वरचे चार शून्य म्हणजे वीस हजार म्हणजे वीस हजार प्रत्येकी येणार आहेत म्हणून मकरंद वीस हजार रुपये आणि महेश वीस हजार रुपये आणि याची आपण एंट्री काय केली होती गुडविल अकाउंट डेबिट टू मकरंद कॅपिटल अकाउंट आणि टू महेश कॅपिटल अकाउंट आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट केलेलं आहे म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव बाय गुडविल अकाउंट मकरनच्या कॉलामध्ये वीस हजार महेशच्या कॉलामध्ये वीस हजार मंगेच्या कोलामध्ये डॅश अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे सॅक्रिफाईस रेशो दिला असेल तर आपल्याला त्याच्याप्रमाणेच गुडविल डिस्ट्रीब्यूट करावे लागते बरोबर आणि सॅक्रिफाईस रेशो दिला नसता तर आपल्याला ह्या दिलेल्या रेशोप्रमाणेच डिस्ट्रीब्युशन करावं लागलं असतं बरोबर आता तुम्हाला एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगणार आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या एक्झाम्पलमध्ये ॲसेट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिला असेल म्हणजे लॉस दिला असेल तर तो ह्या ओल्ड रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे तसेच लॅबलिट साईडला तुम्हाला रिझर्व फंड जनरल रिझर्व दिला असेल तर ते देखील ओल्ड रेशोप्रमाणेच त्या ठिकाणी तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं आहे तसेच रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट मिळू द्या किंवा क्रेडिटला लॉस मिळू द्या तो देखील ओल्ड रेशोनंच त्या ठिकाणी तो प्रॉफिट किंवा लॉस डिस्ट्रीब्यूट करायचा आहे फक्त सॅक्रिफाईस रेशो गुडविल डिस्ट्रीब्यूट करण्यासाठीच घ्यायचा आहे बरोबर आणि सॅक्रिफाईस रेशो दिला नसता बरोबर तर आपल्याला ह्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणेच गुडविल डिस्ट्रीब्यूट करावी लागली असती मग हा फरक लक्षात घ्यायचा आहे सॅक्रिफाईस रेशो दिला तर त्या रेशोप्रमाणे गुडविल डिस्ट्रीब्यूट करायची आहे फक्त गुडविल पुरताच विचार करायचा आहे बरोबर ह्या सॅक्रिफाईस रेशोप्रमाणं हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करायचा नाही बरोबर तर सॅक्रिफाईस रेशो दिला असेल आणि प्रॉफिट शेलिंग रेशो दिला असेल दोन्ही पण दिले असतील तर गुडविल डिस्ट्रीब्यूट करत असताना बरोबर गुडविल डिस्ट्रीब्यूट करत असताना ह्या सॅक्रिफाईस रेशोचा विचार करायचा आहे आणि ॲसेट साईडचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजेच लॉस असेल लायबलिटी साईडचं रिझर्व फंड जनरल रिझर्व ते देखील ह्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे बरोबर आणि रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट असू द्या किंवा लॉस असू द्या क्रेडिटला मिळणारा तो देखील तुम्हाला ह्या ओल्ड रेशो रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं आहे बरोबर हे लक्षात ठेवायचं आहे बरोबर पुढचे ॲडजस्टमेंट दोन अँड मशनरी रिव्हॅल्यूड ॲट रुपीज फोर्टी एट थाउजंड अठ्ठेचाळीस हजार आता प्लॅन्टँड मशिनरीची किंमत रिव्हॅल्यू झालेली किती सांगितली अठ्ठेचाळीस हजार आता वरती बॅलन्सशीटमध्ये अँड मशिनरीची किंमत किती आहे बघा साठ हजार म्हणजे साठ हजार किंमत होती किती झाली अठ्ठेचाळीस हजार म्हणजे काय झाली अँड मशिनरीची किंमत कमी झाली म्हणजे ॲसिडची किंमत कमी झाली किती ना तर बारा हजार रुपयानं बरोबर मग ॲसिडची किंमत कमी झाली तर आपण कुठे घेतो तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण आलो टोपल्यान मशनरी बारा हजार घेतलेलं आहे त्याच्यानंतर पुढे बघा तीन नंबर ॲडजस्टमेंट बिल्डिंग टेकन बाय मकरन रुपीज वन लॅक बिल्डिंग मकरंदनं काय घेतली मकरंदनं घेतली एक लाखाला बरोबर बिल्डिंग एक लाखाला घेतलेली आहे बरोबर बिल्डिंग की की बिल्डिंग हो ले ले तर बिल्डिंगची मूळ किंमत किती आहे बहात्तर हजार म्हणजे बहात्तर हजार बिल्डिंगची किंमत होती आणि एक लाखाला मकरांना घेतलेली म्हणजे किती वाढीव किंमतीने घेतलेली आहे तर अठ्ठावीस हजार बरोबर मग या ठिकाणी ॲसिडची किंमत काय झाली वाढली बरोबर म्हणून ॲसिडची किंमत वाढली तर आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण आलो बाय बिल्डिंग अठ्ठावीस हजार घेतलेला आहे कंसामध्ये टेकन बाय मकरंत हे ओळखण्यासाठी घ्यायचं आहे बरोबर आता दुसरे आपल्याला एक एंट्री करावं लागेल बरोबर की बिल्डिंग टेकन बाय मकरंत रुपीज वन लॅक म्हणजे बिल्डिंग घेतली मकरंतनं बरोबर मग नियम लावायचा मकरंत व्यक्ती आहे मग पर्सनल अकाउंटमध्ये पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे डेबिट द रिसीवर अँड क्रेडिट द गिवर बरोबर म्हणून मकरंदकडे बिल्डिंग आली बरोबर म्हणून मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बिल्डिंग बरोबर म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे डेबिटला आलो ऑपोजिट अकाउंटचं नाव टू बिल्डिंग आणि मकरांच्या कॉलामध्ये एक लाख ह्या दोन्ही पार्टनरच्या कॉलामध्ये डॅश करायचं आहे अशा प्रकारे दोन ठिकाणी याचं पोस्टिंग झालेलं आहे म्हणजे ॲसिडची किंमत कितीने वाढली तर या ठिकाणी मूळ किंमत बहात्तर हजार होती बरोबर एक लाखाला घेतली म्हणजे अठ्ठावीस हजारानं किंमत वाढलेली आहे म्हणून रे आपण रेवॅल्युएशन अकाउंटच्या क्रिएटला पोस्टिंग केलं ॲसेटची किंमत वाढली म्हणून आणि दुसरं पोस्टिंग बिल्डिंग मकरनं घेतल्यामुळं त्याचं एक आपण पोस्टिंग केलेलं आहे बरोबर पुढे चार आर डी टू बी इनक्रीजड अप टू रुपीज फोर थाउजंड आता आर टी आर डी इन्क्रीज झालेली आहे कितीपर्यंत इन्क्रीज झालेली आहे चार हजारापर्यंत बरोबर आर डी आपण कशामधून लेस करतो डेट्रसमधून आता पूर्वी आर डी किती लेस केलेला आहे बघा बॅलन्सशीटच्या ॲसेट साईडला आपल्याला दिसते दोन हजार लेस केलेले आहे आपल्याला किती लेस ले करायला सांगितलेलं आहे चार हजार टोटल म्हणजे आणखीन किती लेस करावं लागल दोन हजार बरोबर म्हणजे दोन हजारानं आणखीन ॲसिडची किंमत कमी होणार म्हणून ॲसिडची किंमत कमी झाली आपण कुठे घेतो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आलो टू आर डी दोन हजार घेतलेलं आहे बरोबर पुढे पाच नंबर द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू रिटेन हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस आता हाफ ऑफ दी अमाऊंट म्हणजे गुडविलची हाफ अमाऊंट किती आहे आता गुडविल व्यवसायामध्ये किती आणलेले आहे चाळीस हजार चाळीस हजाराच्या फिफ्टी पर्सेंट किती वीस हजार तर वीस हजार पुन्हा गुडविल व्यवसायामध्ये ओल्ड पार्टनर्सनी आणलेली आहे म्हणजे मकरंद आणि महेशनं आता त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे आता पुन्हा बिझनेसमध्ये आल्यानंतर आपण एक एंट्री करतो ती एंट्री पाहिजे अगोदर आपण वर्किंग नोट पाहूया आता ही देखील गुडविल हाफ ऑफ दी अमाऊंट ऑफ गुडविल म्हणजे ही हाफ म्हणजे वीस हजार रुपये गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना ह्या सॅक्रिफाईस रेशोचाच आपल्याला विचार करावा लागणार आहे कारण की गुडविल आपण डिस्ट्रीब्यूट करतोय म्हणजे सॅक्रिफाईस रेशिओप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करणार आहोत ओल्ड रेशोनं नव्हे बरोबर आता ते आपण वर्किंग नोटमध्ये बघूया हो हाफ अमाऊंट इन द बिझनेस बरोबर वीस हजार रेशो कसा आहे इक्वली एकास एक, एक। म्हणजे बेरीज किती आली रेशोची दोन म्हणून वीस हजार छे दोन बेक ब बेक बे, बे, बे। बरोबर हे चार शून्य दहा हजार झाले म्हणजे दहा हजार रुपये प्रत्येकी आले म्हणून मकरंद रुपीज दहा हजार आणि महेश रुपीज दहा हजार बरोबर आता व्यवसायामध्ये गुडविल आणली पुन्हा म्हणजे ह्याची एंट्री काय होणार तर मकरंद कॅपिटल अकाउंट डेबिट महेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बरोबर म्हणून आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे डेबिट म्हणून डेबिट साईडला आलो अपोजिट अकाउंटचं नाव काय टू बँक बरोबर मकरंदच्या कॉलममध्ये दहा हजार आणि महेशच्या कॉलममध्ये दहा हजार बरोबर अशा प्रकारे याचं देखील आपण पोस्टिंग केलेलं आहे सहा नंबर ॲडजस्टमेंट द ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू सॅक्रिफाईस रेशो इक्वली सॅक्रिफाईस रेशोंचा इक्वली ह्या दोघांनी ठरवलेला आहे कुणी मकरंद आणि महेशनं त्याप्रमाणे आपण द्वंदा म्हणजे हे चाळीस हजाराचं गुडविल डिस्ट्रीब्यूट करताना दोन नंबर एंट्रीमध्ये आपण ते सॅक्रिफाईस रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केलं आणि हे हाफ अमाऊंट गुडविल व्यवसायामध्ये आणली त्याचं देखील आपण इक्वली डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे अशा प्रकारे सर्व ॲडजस्टमेंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे आणि बॅलन्स शीटमधले देखील अकाउंटचं पण पोस्टिंग जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला होत आहे आणि जे रिव्हॅल्युएशन अकाउंटला देखील होते ते आपण केलेलं आहे आता बाकी कशाचं पोस्टिंग होत नाही आहे बरोबर आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करावं लागणार आहे बरोबर कारण याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करतो आता रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ते आपण पाहणार आहोत तर क्रेडिट साईडला अठ्ठावीस हजार दिसतात आणि डेबिट साईडला हे बारा दोन चौदा हजार दिसतात म्हणजेच क्रेडिट साईड मोठी आहे म्हणून क्रेडिट साईडची बेरीज क्रेडिट साईडला मांडून घेतली अठ्ठावीस हजार ते ऑपोजिट साईडला डेबिट साईडला अठ्ठावीस हजार मांडून घेतलं आणि अठ्ठावीस हजारामधून हे चौदा हजार लेस केले तर किती उरले चौदा हजार तर चौदा हजार आपल्याला काय मिळाला प्रॉफिट टू रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट म्हणजे हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे तो आपण ट्रान्सफर कुठं करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आता हे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला झालेलं आहे हे पोस्टिंग प्रॉफिटचं म्हणजेच क्रेडिट कुठला होणार पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट क्रेडिट होणार आहे बरोबर आता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट किती मिळाला चौदा हजार आता हा आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे कसा तर ओल्ड रेशो ना बरोबर तुम्हाला काय सांगितले बघा प्रॉफिट इन द रेशो ऑफ तीन आज दोन आता तुम्हाला मी मग सांगितलेलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट किंवा लॉस आपण कसा डिस्ट्रीब्यूट करतो ओल्ड ना बरोबर आता हे आपण वर्किंग नोटमध्ये पाहूया तर रेशो कसा आहे तीन आस दोन बेरीज किती आली पाच बरोबर प्रॉफिट ऑन रेवॅल्युशन अकाउंट प्रॉफिट किती मिळाला चौदा हजार छेद पाच पाच कसं घेतलं दोन्ही रेशेची बेरीज आहे पाच म्हणून पाच घेतलं पाच एक पाच पाच दोन दहा किती उरले चार वरून घेतलं शून्य किती झाले चाळीस पंचे का चाळीस पुढचे दोन शून्य दोन हजार आठशे एक प्रॉफिटचा भाग आला म्हणून दोन हजार आठशे गुणवले पहिल्या पार्टनरला किती द्यायचे तीन बरोबर आठ हजार चारशे हे कोणाचे आहेत मकरंचे दुसरा पार्टनर दोन हजार आठशे गुणवले दोन बरोबर पाच हजार सहाशे हे महेशचा आलेलं आहे बरोबर अशा प्रकारे तीन रेशो मकरनचा आहे दोन रेशो महेशचा आहे त्याप्रमाणे आपण प्रॉपिट ऑन रिव्हॅल्युशन अकाउंट म्हणजे प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे मकरंदला आठ हजार चारशे आणि महेशला पाच हजार सहाशे आता आपण हे रिव्हॅल्युएशन अकाउंटला लिहूया मकरंद आठ हजार चारशे इनरला महेश इनरला पाच हजार सहाशे दोन्हीची बिरिज आउटरला चौदा हजार आलेली आहे अशा प्रकारे आपण रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ओल्ड रेशिओनं डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आता ह्याचं पोस्टिंग कुठं करणार आपण प्रॉफिट कुठं घेतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणून आपण क्रेडिट साईडला आलो बाय रिव्हॅल्युएशन अकाऊंट प्रॉफिट मकरनच्या कोलामध्ये आठ हजार चारशे महेशच्या कोलामध्ये पाच हजार सहाशे महेशच्या कॉलममध्ये मंगेच्या कोलामध्ये दे डॅश येणार बरोबर अशा प्रकारे आपण प्रॉफिटचं देखील पोस्टिंग केलेलं आहे आता आपण पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट क्लोज करणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करत असताना कोणते साईड मोठे आहे ते आपण पाहणार आहोत तर निश्चितच क्रेडिट साईड मोठी आहे तर तिन्ही पार्टनर्सला क्लोजची ते एकनी बरोबर ते एकन रेष वाढायची आहे समोर डेबिटला देखील क्लोजच्या ते रेषा वाढायच्या आहेत खाली अंडरलाईन करून बरोबर आता आपण न्यू पार्टनर्सपासून सुरुवात करूया मंगेशपासून मंगेशचं क्रेडिटचं किती अमाऊंट आहे एक लाख आहे तशी खाली टोटलमध्ये एक लाख मांडली बरोबर डेबिटला त्याच्याच कॉलममध्ये एक लाख मांडून घ्यायचं आहे बरोबर ह्या पार्टनरचं त्या पार्टनरला त्या पार्टनरचं ह्या पार्टनरला अजिबात करायचं नाही मंगेशचं एक लाख आहे क्रेडिट साईडला मांडलं त्याच्याच कॉलममध्ये एक लाख डेबिटला अपोजिट साईडला मांडून घेतलं वरती मंगेशच्या कॉलममध्ये काहीच अमाऊंट नाही म्हणजे क्लोजिंग बॅलन्स किती निघाला एक लाख बरोबर त्याच्यानंतर दुसरा पार्टनर आपण घेऊया महेश एक लाख वीस हजार आणि पाच हजार सहाशे म्हणजे किती झाले टोटल एक लाख पंचवीस हजार सहाशे हे आपण क्रेडिट साईडला मांडून घेतलं आहे तसं डेबिट साईडला मांडून घ्यायचं अपोजिट साईडला एक लाख पंचवीस हजार सहाशे एक लाख पंचवीस हजार सहाशेमधून हे दहा हजार लेस केले तर किती उरले एक लाख पंधरा हजार सहाशे क्लोजिंग बॅलन्स निघालेला आहे आता आपण तिसरा पार्टनर्स घेऊया मकरंद मकरंदच्या अमाऊंटची त्याकडे आपण बेरीज करूया एक लाख तेवीस हजार चारशे आलेले आहे क्रेडिट साईडला मांडलेलं आहे ते आपण डेबिट साईडला अपोजिट साईडला मानून घेतलं एक लाख तेवीस हजार चारशे एक लाख तेवीस हजार चारशेमधून हे एक लाख गेले आणि हे दहा हजार गेले म्हणजे एक लाख दहा हजार लेस केले तर तेरा हजार चारशे क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे अशा प्रकारे तिन्ही पार्टनरचा पण क्लोजिंग बॅलन्स काढलेला आहे त्याला हिडिंग द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन कॅरेट डाऊन म्हणजे क्लोज केलं बरोबर ते पुढच्या वर्षी ट्रान्सफर करायचं इकडं अपोजिट साईडला म्हणजे क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन तेरा हजार चारशे मकरांचं एक लाख पंधरा हजार सहाशे महेशचं आणि एक लाख मंगेचं अशा प्रकारे हा क्लोज आ, क्लोज केलेला बॅलन्स ओपनिंग देखील करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पार्टनर्स कॅपिटल देखील आपण क्लोज केलेला आहे आजच्या तसाला आपण ॲडमिशन ऑफ पार्टनरचं चौथे एक्झाम्पल पाहिलेलं आहे हे चौथे एक्झाम्पल पाहत असताना आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि वर्किंग नोटमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट पाहिलेला आहे अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद